शमनेवाडी येथील श्री पार्श्वनाथ क्रेडिट सौहार्द संघाची 18वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. संस्थेस 75 लाखाचा नफा, 14% प्रमाणे देणार लाभांश. शमनेवाडीच्या पार्श्वनाथ सौहार्द संस्थेस 75 लाखांचा नफा, 14% लाभांश घोषित. शमनेवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार बाखोत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या श्री पार्श्वनाथ क्रेडिट सौहार्द सहकारी संघाची 18वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कार्यालयात संस्थापक अध्यक्ष विजयकुमार बापूसाहेब खोत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक 7 रोजी घेण्यात आली. या प्रसंगी व्यासपीठावर गुंडा शिरगुप्पे, माजी जिल्हा पंचायत सदस्य सौ सुजाता खोत, राजकुमार खोत, कुमार हेरगे हे उपस्थित होते. स्वागत व प्रस्ताविक संचालक अण्णासाहेब भेंडवाडे यांनी केले. यावेळी अहवाल सालातील मयत सभासद व विविध क्षेत्रातील मयत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अहवाल वाचन संचालक प्रद्युम कुमार खोत यांनी केले. यावेळी संस्थेची माहिती देताना ते म्हणाले, संस्थेचे 973 सभासद आहेत, तर शेअर भांडवल 35,30,700 आहे. निधी 2,26,69,000 आहे. तसेच ठेव 23,57,17,000 आहेत. तर सभासदांना विविध उद्योग व्यवसायासाठी 19,49,64,000 कर्ज वितरित करण्यात आले आहे. तर संस्थेस 75,09,134 रुपये निव्वळ नफा झाला आहे. सभासदांना 14% प्रमाणे लाभांश वितरण करण्यात येणार आहे. सततपणे ऑडिट वर्ग ए प्राप्त असून वसुली प्रमाण 16% झाली आहे. 2020 ಸಾಲಿನ ಮಾರ್ಚ್ 31ಕ್ಕೆ ಕೊನೆಗೊಂಡ ವಾರ್ಷಿಕ ವರದಿ, ಅಡವೆ ಪತ್ರಿಕೆ, ಲಾಭ ಹಾನಿ ಅಂದಾಜು ಪತ್ರಿಕೆಗಳನ್ನು ನಿರ್ದೇಶಕ ಮಂಡಳಿ ಪರವಾಗಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಮುಂದೆ ಅವಹಾಗನಿಗಾಗಿ ಮತ್ತು ಮಂಜೂರಿಗಾಗಿ ಸಾದರಪಡಿಸಿದ್ದು, ಸಂಘವು ಸಾಧಿಸಿದ ಪ್ರಗತಿಯನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿ ಲೆಕ್ಕಪತ್ರಕ್ಕೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಒಪ್ಪಿಗೆಯನ್ನು ನೀಡಬೇಕೆಂದು ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ. ನಮ್ಮ ಸಂಘವು ಗ್ರಾಮೀಣ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಬರುತ್ತಿದ್ದು, ಈ ಕೆಳಕಂಡ ಮಾಹಿತಿ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ನಿಶ್ಚಿತವಾಗಿ ಕಂಡುಬರುವುದು. ಸದಸ್ಯರು, ದಿನಾಂಕ 31/3/2020 ಆರ್ಥಿಕ ವರ್ಷಾಂತ್ಯಕ್ಕೆ ಅವರ್ಗದ ಸದಸ್ಯರ ಸಂಖ್ಯೆ 973 ಇದ್ದು, ಸದರಿ ವರ್ಷದ 97 ಹೊಸ ಸದಸ್ಯರನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ ಹಾಗೂ 26 ಸದಸ್ಯರು ಕಡಿಮೆಯಾಗಿರುತ್ತಾರೆ. ಷೇರು ಬಂಡವಾಳ ವರದಿ ವರ್ಷಾಂತ್ಯಕ್ಕೆ ಪಾವತಿಯಾದ ಷೇರು ಬಂಡವಾಳ ರೂಪಾಯಿ 35,30,700 ಇದ್ದು, ಕಳೆದ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ರೂಪಾಯಿ 2,22,560 ಹೆಚ್ಚಳವಾಗಿದೆ. ಠೇವುಗಳು, ದಿನಾಂಕ 31/3/2020 ಕೊನೆಗೆ ಸಂಘವು ಒಟ್ಟು ಠೇವು 23,57,849.96 ಇದ್ದು, ಕಳೆದ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ರೂಪಾಯಿ 84,84,480.46 ಹೆಚ್ಚಳವಾಗಿದೆ. व्यवस्थापक ऋषभ उमाजे यांनी ताळेबंद पत्रक व नफा विभागणी पत्रक व तरतूद पत्रकाचे वाचन केले. 1,28,47,990 ಲಾಭ 75,09,134 ಒಟ್ಟು 28,22,75,72.90 ಆಸ್ತಿ ಮತ್ತು ಜಿಂದಗಿ ನಗದು ಶುಲ್ಕ 17,36,660 ಬ್ಯಾಂಕು ಹಾಗೂ ಸಂಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ ಶುಲ್ಕ 60,09,89 ಠೇವುಗಳು ವಿವಿಧ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಹಾಗೂ ಬ್ಯಾಂಕಿನಲ್ಲಿ ಕಾಲು ಪಜೆ 7,16,17,809 ಸಾಲಗಳು 19,49,64,880 ಸ್ಥಿರಾಸ್ತಿ 51,71,490 ಡೆಸ್ಟಾಕ್ 13,14,156 या प्रसंगी सुजाता खोत बोलताना म्हणाल्या, सर्वसामान्य उद्योग व्यावसायिकांच्या आर्थिक विकासासाठी संस्थेचे कार्य महत्त्वाचे ठरले असून, सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने अल्फावधीतच या संस्थेने प्रगतीची झेप घेतली आहे, तर सभासदांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. सहकारी संस्थेची निर्मिती ही शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांचा कर्ज बाजारीपणा रोखण्यासाठी त्यावेळेच्या भारत सरकारने 1904 सहकारी क्रेडिट ॲक्ट म्हणून ह्या सहकारी चळवळीची सुरुवात
खऱ्या अर्थाने झाली. पूर्वी कसं होतं, राष्ट्रीयकृत बँका होत्या, सर्वसामान्य लोकांना त्या बँकापर्यंत पोहोचू शकत नव्हते, त्यामुळे सावकारी फोफावली होती. सर्व सावकारांनी सर्वसामान्य लोकांना आणि शेतकऱ्यांना कर्ज देऊन अतोनात व्याज आकारून त्यांच्या शेती जमिनी जळकृत करत होत्या. याबरोबर यमाजी कांबळे यांनीही संस्थेचे कार्याबद्दल मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी संचालक जयकुमार एकोत, संजय कुमार पाटील, महावीर कुगे, बाहुबली शिरगुप्पे, सौ अरुणा टोपनखोत, सौ उषाताई जगदाळे, मोहन सुखसारे, रामा गावडे, शिवण्णा गावडे यांच्यासह सभासद व कर्मचारी उपस्थित होते. आभार ए बी भेंडवाडे यांनी मानले.